बनावट सह्या करून उचललेल्या बिलाचं प्रकरण ताजं असतानाच विधी सल्लागार 50,000 लाच घेताना सापडल्याने पालिकेला भ्रष्टाचाराची कीड पोखरून टाकते की काय अशी शंका निर्माण होतीये. पालिकेला बसलाय भ्रष्टाचाराचा विळखा. प्रशासन प्रमुखांचं सुटलंय नियंत्रण. 5-10% होते संपूर्ण अधिकारी वर्गाची बदनामी. आधी बनावट सह्या करून बिल उचलल्याचं प्रकरण आणि आता विधान सल्लागारच अँटी करप्शनच्या जाळ्यात. आयुक्त साहेब, वेळ आली आहे ती झाडाझडतीची, संपूर्ण यंत्रणेच्याच पोस्टमॉर्टेमची. काही अपप्रवृत्तींमुळं चांगले अधिकारीही संशयाच्या पट्टीत येत आहेत. चाललंय तरी काय आमच्या या महापालिकेत? भ्रष्टाचाराची लागलेली ही कीड पालिकेला पोखरून टाकेल की काय अशीच भीती आता सोलापूरकरांना वाटते. महानगरपालिकेलाच चुना लावण्याचा धंदा वाढलाय. कर रूपानं आलेला शहरवासियांचा पैसा टार्गेट केला जातोय. हिमनगाचं एक टोक सध्या दिसायला लागलेलं आहे. बाकी पालिकेत माजलेल्या बजबजपुरीचा शोध पालिका आयुक्तांनाच घ्यावा लागेल. हीच वेळ आहे प्रत्येक खात्याचा लेखाजोखा घेण्याची, अन्यथा उद्या काळ सोकावल्याशिवाय राहणार नाही. अधिकाऱ्यांवर कोण कसा दबाव टाकतोय? गैरप्रकाराला आमचे अधिकारी राजी कसे होत आहेत? का संगनमतानं चालत आलेला हा पूर्वापार उद्योग आहे याची शहानिशा आता गरजेची आहे. या बाबतीत आमचे आमदार खासदार गप्प आहेत, कामगार संघटनेचे नेते खुशाल आहेत. याचा नेमका अर्थ तरी काय हा देखील सवाल आहे.